या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अक्कलकोट रोड सोलापूर। ते माझ्यांचा जन्म याचं सरळ सरळ ब्लेम जे आहे ते शरद पवारांवरती टाकतोय। काका त्यांनी असं उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं भीमा कोरेगावच्या संदर्भातलं, सरकार त्यांचं होतं। शरद पवारांची कागदपत्रकाने दाखल केली, ती दाखल पत्र केली असती तर एस पी पुन्हा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेविट दाखल केलं होतं त्या ॲफिडेविटमध्ये दोन जणांची नावं त्यांनी उल्लेख केली होती, एक असताना मिलिंद एकबोटे आणि दुसरं असताना संभाजी भिडे यांचं। शास्त्राला आम्ही भिडेंच्या विरोधात म्हणत होतो, ते म्हणत होते आमच्याकडे पेपर्स नाही आहेत। शरद पवार म्हणत असतील माझ्याकडे पेपर्स होते आहेत, पत्र लिहिलं त्यांनी पण पेपर दिले नाहीत, दिले असते आणि कारवाई झाली असती तर आज माझ्यांदाजानं महात्मा गांधींबद्दलचं असं जे काही वक्तव्य भिडे बोलले ते कदाचित आलं नसतं। अर्धवट अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं असं जे पॉलिटिक्स आहे ते दुर्दैवाने सोडलं पाहिजे असं माझी सगळ्यांना विनंती आहे। जिथे जिथे तुम्ही असणारा समाजामध्ये दुबगलेपणा येणार असं दिसतंय त्या दुबगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना करायचं आहे ते आपण केलं पाहिजे। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि